नमस्कार, मालनीज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. अजूनपर्यंत जर आपण मालनीज कुकिंगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळवा, जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आज आपण पाहतोय पुरणपोळ्या. मऊ लुसलुशीत अशा किती सुंदर पोळ्या आहेत बघा, मी हातानं तोडून दाखवते तुम्हाला. आतलं पुरण किती सुंदर दिसतंय बघा. ट्रिक्स सहित मी तुम्हाला व्हिडिओ समजवून सांगणार आहे, तुम्ही मिस करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माझ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या कशा करता येतील ते समजेल. म्हणताय चणा डाळ मी 2 तास भिजत ठेवलेली होती, ती एका भांड्यात घेतलेली आहे. हे भांडं मी कुकरमध्ये ठेवून 4 शिट्ट्या घेणार आहे. कुकर पूर्ण होईपर्यंत मी कणिक कसे मळायचे हे तुम्हाला दाखवते. मी मेजरमेंटप्रमाणे पीठ घेतलेलं आहे, तरी पण तुम्ही नवीन बघा. ही वाटी आहे, ह्या वाटीनेच मी डाळ घेतलेली होती. ह्याच वाटीनं मग मैदा 2 वाट्या घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ, लोकवन गव्हाचं पीठ आहे ते पीठ मी 4 वाट्या घेतलेलं आहे. त्याच्यात मिक्स करायसाठी हळद आणि मीठ घेतलेलं आहे, ते आता मी एकत्र करते आहे. दोन्ही एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर मग ते आपल्याला मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ थोडं घट्टच मळायचं आहे, कारण ही कणिक आपण भिजवतोय, म्हणजे पाण्यात ठेवतोय अर्धा तास. थोडी घट्टच कणिक लागते याला, कारण जर कणिक पातळ झाली तर आपल्याला नंतर काही करता येत नाही, म्हणून मी घट्ट पोळा मळलेला आहे. आता एका कढईत पाणी घेणार आहे. कणिक बुडेल इतपत पाणी तुम्ही घ्या. त्याच्यात आपण कणिक घालतोय आणि आत प्रेस करून दाबून बसवतोय, म्हणजे कणिक आत पाण्यात पूर्ण बसेल आणि ती कणिक फुगायला मदत होईल. अशा पद्धतीनं तुम्ही कणिक पाण्यात घाला आणि त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवून घ्या. आता कुकर झालेला आहे, डाळ मी बाहेर काढलेली आहे. डाळ कशी शिजली आहे हे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. डाळ का भिजवून घेतली तर त्याच्यात कणी राहते वाळलेल्या डाळीत, म्हणून मी 2 तास डाळ भिजवून घेतलेली होती. डाळ आपली पूर्ण शिजलेली आहे, तुम्हाला मी दाखवलंय बघा. आता आपण दुसऱ्या कढईत डाळीतलं पाणी काढून घेतोय. हे पाणी मी वाया जाऊ देत नाही आहे, याची मी कटाची आमटी करते, पण आत्ता मी ती दाखवत नाही आहे. आपल्याला फक्त पुरणपोळ्या बघायच्या आहेत. हे पाणी आपण बाजूला ठेवूया. आता एवढ्या डाळीसाठी मी 2 वाट्या गूळ घेतला आहे, पण हा गूळ माझा खूपच गोड आहे, त्याच्यामुळे मी कमी घेतला आहे. तुम्ही जास्त घेतला तरी चालेल. हा गूळ आपण त्याच्यात मिक्स करूया. मध्यम गॅसवर हे आपल्याला मिश्रण शिजवायचं आहे. मी मॅशरनं प्रेस करून शिजवते, म्हणजे पुरण वाटायला जास्त त्रास होणार नाही. आता हे मिश्रण जर पातळ दिसते पण घट्ट होईल ते हळूहळू. त्याच्यात आपल्याला वेलची पावडर घालायची आहे 1/2 चमचा. बघा ते आता कसं होत आहे. पुरण होत आलं की चमचा उभा राहतो, ही ट्रिक आहे, ही तुम्ही समजून घ्या. मी अजूनसुद्धा थोडंसं शिजवून घेणार आहे. आता गार झालेलं आहे पुरण. पुरण गार करूनच थोडंसं बारीक करायचं आहे, कारण डाळ आपली मॅशरमुळे पूर्ण बारीक झालेली आहे, मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. तेलावरच्या पोळ्यांना आत कणी राहून चालत नाही, म्हणून आपण पूर्ण एकदम बारीक पुरण करून घेतो आहे. ते हे बघा, मी तुम्हाला दाखवते आहे, पूर्ण बारीक झालेलं आहे. आता आपल्याला कणिक बघायची आहे. ही कणिक मी पाण्यातून बाहेर काढणार आहे आणि पूर्ण पाणी काढून घेते आहे मी. असं दाबून दाबून पाणी काढायचं. आता हळूहळू मळायचं आहे ते. तुम्ही बघा मी कशी कणिक मळते आहे. थोडीशी मळून झाल्या मी थोडीशी सैलसर होईल अशी त्याच परातीत थोडी थोडी आपटून घेणार आहे. कणिक आली का नाही हे समजते आपल्याला. थोडीशी वर करून बघायची, तुटते म्हटलं की ते व्यवस्थित होत नाही होत. तर आपण अजून थोडंसं त्याला मळून घेऊया. थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे मी.
मला आली आहे असं वाटत नाही. आता थोडं अजून थोडं पाण्याचा हात देऊन मी चांगली सैलसर अशी जरा मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय, बघा माझ्या हाताला आता काही नाही, म्हणजे कणिक पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. कणिक किती सुंदर झाली तुम्ही बघितलेली आहे. आता मी पुरणपोळ्या दाखवते आहे. तुम्हाला जर ताटावर करायचे असतील तरी पण तुम्ही समजून घ्या. पोळपाटावर मी ताट उपडी घातलेलं आहे. लाटण्याला आणि ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. मी दोन्ही पद्धतीनेही तुम्हाला पोळ्या कशा बनवायच्या ते शिकवते. पहिल्यांदा ताटावर मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मी छोट्या पोळ्या करत नाही, मी मोठ्याच पोळ्या करते, म्हणून मी मोठा गोळा घेतलेला आहे. तुम्हाला दाखवायचं म्हणून थोडासा मोठाच घेतलेला आहे कणकेचा गोळा. कणकेपेक्षा मी पुरण जास्त वापरते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी कमीच घेते. त्याची पारी तयार करून आता हा असा गोळा दाबून बसवायचा असतो आणि वरून पूर्ण पॅक करायचं. पुरण चारी बाजूला समान गेलं पाहिजे असं करा. परत त्याला तेल लावून घ्या. दोन्ही बाजूनं तेल लावलं गेलं पाहिजे तर आपल्याला व्यवस्थित लाटता येईल. ताटावर व्यवस्थित पोळी सरकवता येते, हळूवार लाटणं चालवायचं असतं. ताटच आपण फिरवायचं म्हणजे छान पोळी होते. पहिलीच पोळी असल्यामुळे थोडंसं मी तव्याला तेल लावते आहे. आता मी लाटण्यानेच पोळी घालणार आहे. आता मी दुसरी पोळी पोळपाटावर लाटून दाखवते. आकार कितीही बदलला तरी आपल्याला व्यवस्थित करता येतो. बघा मी हळूहळू कसा आकार बदलत नेलेला आहे. आता आपण दुसरी पोळी पण बनवून घेऊया. तुम्ही बघा हळूहळू कसे बबल यायला लागलेत. आता पोळी आपल्याला परतवून घ्यायची आहे. एका बाजून थोडीशी वाफ जाते आहे. खूप सुंदर मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पोळ्या कशा झाल्या हे तुम्ही मला सांगू शकताय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू